भाजप महिला मोर्चाने भगिनी निवेदिता संस्थेतील अनाथ आणि एचआयव्ही संक्रमित मुलांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना फराळाचे वाटप केले. भाजपच्या महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मला सामाजिक सेवेचा वारसा या संस्थेनेच दिला असा उल्लेख करत त्यांनी मुलांसोबत दिवाळी साजरी केली. भगिनी निवेदिता सारख्या संस्थेच्या कामाचा आवाका पाहून समाजातील दानशूर लोकांनी मदत करावी असं आवाहन यावेळी त्यांनी बोलताना केलंय. यावेळी सुनीता इनामदार, लीना सावर्डेकर, गंगा नाईक, ज्योती थोरात, ॲडव्होकेट शीतल सिंहासने, शोभा बिकड, गंगाताई तिडके, ॲडव्होकेट भाग्यश्री साठे, प्रचिती पाटील, सई शिंदे यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. कोरोना सेंटर बनवलेलं आहे, पाठीमागे साईडला झोपडी बनवलेली आहे आणि गोठा बनवलाय, विहीर बनवली आणि ही सर्व शेती बनवलेली आहे. उपयोग पुन्हा आम्हाला उपयोगात येण्यासारखी मेथीची भाजी लावलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी लावलेली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं आज आम्ही भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेमध्ये आलेलो आहोत. खरं म्हणजे समाजातील दुर्लक्षित आणि वंचित लोकांना आधार देण्याचं काम भगिनी निवेदिता प्रतिष्ठान करते. बालपण हे असं असतं की जेव्हा आईवडिलांच्या खुशीत जावं तेव्हा ते बालपण असतं, परंतु अशा संस्था अशा वंचित मुलांना आपल्या खुशीत घेतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कुटुंब बनतात आणि अशा संस्थाच त्यांचं कुटुंब बनत असतं. तर अशा मुलांच्यामध्ये आमच्या भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही दिवाळी साजरी करत आहोत. अशा संस्थांकडून वंचित लोकांना मदत होऊ शकते. तर भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेमध्ये जवळपास 50-60 अशी वंचित मुलं राहतात. त्या मुलांना आधार त्या संस्थेने दिलेला आहे. तर त्या संस्थेचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आज अभिनंदन करते आणि लोकांना मदत करावी असं आवाहन करते.